कोणाचं इकडे लक्ष द्या, जेवतालाही गप्पा तिकडे करू नका, दुसऱ्या दोन लोकांचं नुकसान करू नका। कामगारांची रात्री येतात कशी, ती चालतात कशी, आणि याचं रहस्य काय आहे? आज दुसऱ्या कामगार संघटनेत आपल्या कामगार संघटनेत फरक काय आहे? तर तो फरक मी तुम्हाला सांगणार आहे। मी कॉम्रेड माणिक अवघडे, अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटू या संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रभर अंगणवाडीच्या महिला कर्मचारी जे आहेत, या कर्मचारीच्या विविध प्रश्न जे आहेत, मागण्या आहेत, या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदा, सर्व कलेक्टर कार्यालय या ठिकाणी आज संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आज आम्ही इथं या महिलांना घेऊन इथं उपस्थित राहिलोय। खऱ्या अर्थानं अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि त्याबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस या देशाला उभं करण्याचं, देशाला निर्माण करण्याचं काम करतात, पण असं असताना त्यांच्याकडून अतिरिक्त कामं करून घेतली जातात। कुपोषणासारखं काम जे सरकारच्याच पापानं देशाला भोगायला लागतंय, ते सगळं पाप आमच्या कर्मचाऱ्यांना निपटण्याची वेळ आणून ठेवलेली आहे। खरं म्हणजे कुपोषण दूर करायचं असेल तर सर्व लोकांना मोफत रेशन देण्याची व्यवस्था किंवा कमी खर्चात रेशन जर घरपोच दिलं तर आपल्या मुलाला, आपल्या सगळ्या पालकांना घरातच जेवण मिळेल, आणि एकदा मजबूत जेवल्यानंतर आमची बाहेरनं आयात केलेली ती सेविका ही त्याच्या घरी जाण्याची काही गरज पडणार नाही, तिला बिना पगारी वापरण्याची काही गरज पडणार नाही। परंतु सरकार कुपोषण करतं आणि जबाबदारी मात्र बिना पैशाची सेविकेवर टाकली जाते, याच्या विरोधात आज आम्ही लढतोय। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार एका बाजूला टेंबा मिरवत आम्हाला सांगतंय की ताटमानेनं कर्मचाऱ्यांच्या हिताची बाजू घेतोय, म्हणून आम्ही तुम्हाला मानधनात वाढ केलेली आहे। परंतु मानधनात वाढ केल्यानंतर गेले 4 महिने सलग या सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे शिल्लक नाहीत। खरं म्हणजे मला या आंदोलनाच्या निमित्तानं सर्व सरकारला आणि जनतेच्या समोर पण हा प्रश्न मांडायचा आहे की जे सरकार चालतं ते सरकार डब घ्यायला आल्यागत तिजोरीत खडखडाट झालेलं सरकार आहे, पण त्या सरकारचे मंत्री आणि त्यांचे बंगले आणि त्यांच्या इस्टेटी कशा चकाकतात, हा मला पडलेला प्रश्न आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने यांची जर चौकशी लावली पाहिजे की हा पैसा कुठून आला, तर त्यामुळं आमच्या कर्मचाऱ्याला जी वचनं तुम्ही दिलेली आहेत, तर महिन्याची महिन्याला 1 ते 5 तारखेच्या आत आम्हाला मानधन पगार मिळाला पाहिजे। त्याचबरोबर टी ए बिलं असतील किंवा आहाराची बिलं असतील ती सुद्धा वेळेवर मिळाली पाहिजेत। BLO म्हणून इथं आम्हाला निवडणुकीचं काम एक्स्ट्रा दिलं जात आहे, तर ते देत असताना घोटाळा असा आहे की सर्वच कर्मचारी ग्रामपंचायतीचे शिपाई असेल तर इलेक्शनच्या काळात काम करतो, त्याला 300 रुपये सन्मानाने दिले जातात, आणि आमची सेविका ही तिथं काम करत असताना तिला मात्र ओसरीला बसवल्यासारखं बसवायचं, आणि कामाचे पैसे मात्र या इलेक्शन नंतर पुढच्या पंचवार्षिकला, पुढच्या इलेक्शनला, ते पण त्यातले अर्धे, अशी अवस्था आहे। म्हणून आज आम्ही कलेक्टरला जाब विचारणार आहे। तुम्ही जर त्याचे प्रमुख आहात आणि प्रमुख म्हणून आम्हाला जबाबदारी दिली तर त्याचे पैसे गेले कुठं, सजासजी देणार आहे का, त्याबद्दल आम्हाला काय आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, हे आम्ही तिथं जाब विचारणार आहे। त्यामुळं हे BLOचं काम एकतर देऊ नये, आणि द्यायचं असेल तर त्याची जी काय मानधनाची परतफेड आहे ती त्वरित केली पाहिजे, हा पण एक प्रश्न आहे। त्याला जोडून अंगणवाड्या सुपरस्टार आणि 5 स्टार झाल्या पाहिजेत, ISO मानांकित अंगणवाड्या झाल्या पाहिजेत। खरं म्हणजे अंगातनं ताकद येऊन त्या रक्त जर अंगात आलं तर ते रक्त बाहेर दिसतं आणि माणूस तर जेल दिसतो। वरनं पावडर लावून हे सगळं काय होणार नाही। अंगणवाडीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सेविकेना कामाचा बोजा जर कमी केला तर त्या चांगलं शिक्षण देतील, आपोआपच देशाची नवीन पिढी ही चमकेल। परंतु ISO मानांकितले काही फालतू असे नियम लावायचे आणि ते नियम पूर्ण करण्यासाठी आमच्या सेविकेला सांगायचं की लोकसहभागाचे पैसे जमा कर, भीक माग तिकडं, आणि ते मानांकन मिळव। तर खऱ्या अर्थानं हे मानांकन मिळायचं असेल तर सरकारनं त्यात पैशाची गुंतवणूक केली पाहिजे आणि ते मानांकन मिळालं पाहिजे। लोकसहभागाची जबाबदारी फक्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांची नाही, आणि ती करायची असेल तर सगळ्यांनी त्यात सहभाग दिला पाहिजे। त्याबद्दल आणि कुपोषणाबद्दल सेविका मदतनीसला जबाबदार धरता येणार नाही। अतिरिक्त कामाचा बोजा कमी केला पाहिजे। अंगणवाडीचं खाजगीकरण करण्याचा डाव जो चाललाय तो आम्ही उधळून लावणार आहे। या सरकारनं लक्षात ठेवावं की या भावी राष्ट्रीय नागरिक
घडवण्याचं काम अंगणवाडीच्या सेविका करतात, तर राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये खाजगी कोणतरी एक रिलायन्स वाला कंपनी वाला जो स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी त्या प्रकल्पाकडे बघतो, त्याच्या हातात राष्ट्राची उभारणी देऊन चालणार नाही। सेविकांच्या हातात तो अधिकार दिला पाहिजे आणि तो अधिकार देण्यासाठी अंगणवाडी ही सरकारच्या ताब्यात पाहिजे आणि खाजगीकरण केलं तर सरकारला उलथून टाकण्यापर्यंत आंदोलन केल्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय राहणार नाही। या सर्व मागण्या घेऊन आम्ही आजचं आंदोलन करतोय। तर सरकारनं आणि जिल्हा परिषदेनं त्याशिवाय सगळीकडे मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत अशातला भाग नाही। परंतु मागच्या वर्षी साखळी पुलाजवळची अंगणवाडी लगेच बांधून देतो म्हणून कोकरे साहेब सांगून गेले आणि गेले ते पुन्हा त्याच्या जागेवर कुणी आलं त्याला कुणाला भानच नाही। पुन्हा आज आम्ही शिवोना विचारणार आहे की अनेक इमारती नसलेल्या अंगणवाडी आहेत त्या इमारती त्वरित बांधून घेतल्या पाहिजेत आणि तसं आम्हाला आश्वासन दिलंय त्याची पूर्तता झाली पाहिजे, हे पण या मागणी दिनानिमित्त आम्ही सांगतोय। त्याप्रमाणे या सर्व मागण्या जर सोडवल्या आणि ज्या कामासाठी सेविकांमदतीशी निवड झालेली आहे त्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, त्यांची तब्येत चांगली ठेवण्यासाठी हेच जर काम दिलं तर निश्चितपणानं त्या मुलं घडवण्यामध्ये जास्त लक्ष केंद्रित करतील आणि त्यांच्या कामाचा रिझल्ट सुद्धा चांगला येईल। म्हणून अतिरिक्त काम कमी करून या अंगणवाडीचं राष्ट्र उभारणीचं महत्वाचं काम आहे त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते जर राबतायत तर त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि अशा भिकारीपणे कंत्राटी पद्धतीचं कामगार म्हणून नाही तर परमनंट कामगार केलं पाहिजे। आता हे नवीन आजचे दिनवालं जे सरकार आलंय ते आम्हाला ज्या दिवशी परमनंट करेल त्या दिवशी आमचे आजचे दिन येतील असं आम्हाला वाटतंय। त्यामुळं केंद्र सरकारनं लवकरात लवकर या कर्मचाऱ्याला परमनंट कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे आणि या सर्व मागण्या सोडवल्या पाहिजे असं आवाहन या आजच्या आंदोलनानिमित्त आम्ही करतोय। एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।